नमस्कार, मी डॉक्टर प्रीती नाईक, अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नियोजनाचे प्रकार कोणकोणते असतात ते पाहणार आहोत. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण नियोजनाची विविध उद्दिष्टे कोणकोणती असतात ती पाहिली होती. त्यामध्ये आपण नियोजनाची उद्दिष्टे आर्थिक असतात, राजकीय असतात किंवा सामाजिक असतात हे पाहिलं होतं. आज आपण नियोजनाचे विविध प्रकार कोणकोणते असतात ते पाहणार आहोत. तर नियोजनाचा पहिला प्रकार आहे अल्पकालीन नियोजन. अल्पकालीन नियोजन कोणत्या नियोजनाला म्हणायचं की ज्या नियोजनाचा कालावधी हा एक वर्षाच्या दरम्यानचा असतो या नियोजनाला आपण अल्पकालीन नियोजन असे म्हणायचं. तर अल्पकालीन नियोजन हे उदाहरण पाहता जर देशामध्ये महागाईचा जोर वाढलेला असेल किंवा देशामध्ये काही पुराची परिस्थिती निर्माण झालेली असेल अशा परिस्थितीमध्ये किंवा आज आपण पाहतो COVID-19 ची परिस्थिती आलेली आहे, तर अशा परिस्थितीमध्ये सरकारने एका वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने जे नियोजन या गोष्टीसाठी केलेले असते त्याला अल्पकालीन नियोजन असे म्हणायचं. उत्पादक किंवा कारखानदार सुद्धा त्यांच्या स्वतःच्या कारखान्यांचा उत्पादनाची मात्रा किती ठेवायची एका वर्षाच्या कालावधीमध्ये, त्याच्यानंतर विक्रीचे प्रमाण किती असेल, नफ्याचे प्रमाण किती असेल, त्याच्यानंतर त्यांना कामगार किती लागेल, कच्चा माल किती लागेल, ज्या सर्वांचं नियोजन हे कारखानदार करत असतात ते अल्पकालीन नियोजनामध्ये येतं. दीर्घकालीन नियोजन यानंतर दुसरा प्रकार आहे दीर्घकालीन नियोजन. दीर्घकालीन नियोजन कोणाला म्हणायचं की ज्या नियोजनाचा कालावधी हा 1 ते 5 वर्षाच्या दरम्यानचा असतो त्या नियोजनाला आपण दीर्घकालीन नियोजन असे म्हणायचं. तर असे नियोजन जे असतात त्या नियोजनाचा कालावधी 1 ते 5 वर्षाच्या दरम्यानचा असल्यामुळे आपण याला दीर्घकालीन नियोजन म्हणतो. उदाहरणार्थ पाहता जर देशामध्ये काही बदल घडून आणायचे आहे, उदाहरणार्थ देशामध्ये जी सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता प्रदान करून द्यायची असेल तर हे दीर्घकालीन नियोजनात येतात. समजा देशामध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण करायची आहे ते दीर्घकालीन नियोजनात येतात. देशामध्ये औद्योगिकरणाची प्रगती करायची आहे ते दीर्घकालीन नियोजनात येतात. शेती क्षेत्राची सेवा क्षेत्राची प्रगती करायची असेल ते दीर्घकालीन नियोजनामध्ये येतं. त्यानंतर उत्पादक सुद्धा त्यांच्या कारखान्यामध्ये जर यंत्रसामग्री खरेदी करायची आहे, त्याच्यानंतर इमारती बांधायच्या आहेत, भांडवलाची उभारणी करायची आहे, असे जे नियोजन केले जातात कारखान्यामध्ये ते सर्व दीर्घकालीन नियोजन असतात. तर दीर्घकालीन याला का म्हणायचं, कारण अशा स्वरूपाचे जे बदल आहेत की देशामध्ये काही संरचनात्मक बदल घडून आणायचे असतील तर त्याला कालावधी खूप जास्त लागतो, म्हणून याला दीर्घकालीन नियोजन असे म्हटलेले आहे. पहिला होता अल्पकालीन नियोजन, दुसरा प्रकार आहे दीर्घकालीन नियोजन, तर तिसरा प्रकार आहे संभाव्य नियोजन. व्यवस्थापन शास्त्रामध्ये हा संभाव्य नियोजन हा नियोजनाचा प्रकार अलीकडेच उदयास आलेला आहे आणि आज त्याचा व्यवस्थापनाच्या शास्त्रामध्ये उपयोग सुद्धा केला जात आहे. तर ह्या संभाव्य नियोजनाचा अर्थ काय की जर भविष्यामध्ये काही येणारे धोके असतात किंवा भविष्यामध्ये काही परिस्थिती उद्भवणार असेल त्यासाठी आधीच जे उपाययोजना आपण करतो त्या सर्व गोष्टींचा समावेश हा संभाव्य नियोजनात होत असतो. उदाहरणार्थ भविष्यामध्ये शत्रू परके शत्रूचं आक्रमण होत असेल त्यासाठी जर आपण आधी नियोजन करतो ते संभाव्य नियोजनात येतात. भविष्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा होईल यासाठी जे नियोजन केले जातं ते संभाव्य नियोजनात येतात. किंवा भविष्यामध्ये आपल्याला भांडवलाची अतिरिक्त गरज पडणार आहे त्यासाठी आधी आपण बचत वाढवून भांडवल निर्मितीचा दर वाढवू ते संभाव्य नियोजनात येतात. तर भविष्यातील परिस्थितीला तोंड देण्यासाठी आधीच आपण त्यासाठी जे उपाययोजना करूया त्या सर्व उपाययोजनांचा समावेश हा संभाव्य नियोजनात येतात. तर या संभाव्य नियोजनाचा कालावधी हा 5 वर्षाच्या समोरील पुढील काळासाठी केलेला असतो, म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जे नियोजन केले जाते त्या सर्व नियोजनाचा समावेश संभाव्य नियोजनामध्ये येतो. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे
तो आहे वार्षिक नियोजन। आता वार्षिक नियोजन हे दरवर्षी सतत चालणारी क्रिया आहे, कारण वार्षिक नियोजन हे प्रत्येक वर्षी केले जाते, म्हणून असं नियोजन हे सतत चालणारी क्रिया आहे। आपण पाहतो की प्रत्येक देशाचं एक बजेट जाहीर होत असतं, त्यामध्ये त्या देशाचं उत्पन्न किती होणार आहे एका वर्षामध्ये आणि खर्च किती होणार आहे एका वर्षाच्या कालावधीमध्ये ते जाहीर केलं जात असतं। ते वार्षिक नियोजनाचं उदाहरण आहे। केंद्र शासनाचं जे बजेट असतं ते वेगळं असतं, राज्य शासनाचं बजेट असतं ते वेगळं असतं। हे वार्षिक नियोजनाचं उदाहरण आहे। त्यानंतर आणखी उदाहरण पाहिलं तर कारखानदार सुद्धा त्यांच्या वर्षभरामध्ये त्यांच्या कारखान्यामध्ये किती उत्पादन घ्यायचं आहे, उत्पादनाचं प्रमाण किती असावं, त्यानंतर त्याला विक्रीपासून किती नफा मिळेल आणि त्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल किती लागेल, यंत्रसामुग्री किती लागेल, त्याच्यानंतर भांडवल किती लागेल, या सगळ्या गोष्टीचं जे वार्षिक नियोजन ते करत असतात ते पूर्ण वार्षिक नियोजनाचं वार्षिक नियोजनात येतं। तेच पाहिलं तर आणखी प्रत्येक संस्था ही त्यांच्या संस्थेचं स्वतःच एक वार्षिक नियोजन हे करत असतात, यालाच आपण वार्षिक नियोजनाचे उदाहरण म्हणूया। शिक्षक सुद्धा त्यांच्या स्वतःच्या अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन करत असतात। हे सर्व उदाहरण कशाचे आहे, वार्षिक नियोजनाचे आहे। त्यानंतरचा नियोजनाचा प्रकार आहे प्रशासकीय नियोजन। संस्थेमध्ये जे उच्च स्तरावरील व्यवस्थापन प्रशासकीय मंडळ असतं ते काय करत असतं, त्यांनी जे संस्थेबद्दलचे धोरण ठरवण्यासाठी जे नियोजन केलं जातं त्याला आपण प्रशासकीय नियोजन असं म्हणतो, किंवा त्याला धोरणात्मक नियोजन असे सुद्धा म्हणतात। कारण यामध्ये संस्थेचे प्रशासकीय मंडळ जे असतात, जे संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ असतात, ते त्या संस्थेबद्दलचे धोरणात्मक निश्चय करत असतात, त्यालाच आपण प्रशासकीय नियोजन असं म्हणतो। यामध्ये भांडवलाबाबतचे नियोजन, नफ्याबाबतचे नियोजन आणि कंपनीच्या किंवा कारखान्याच्या उत्पादनाबाबतचे, यंत्रसामुग्रीच्या बाबतीत आणि उत्पादनाच्या बाबतीतचे जे काही धोरण ठरवले जातात ते सर्व प्रकार यामध्ये समाविष्ट असतात धोरणात प्रशासकीय नियोजनामध्ये। त्याच्यानंतरचा प्रकार आहे तो आहे कार्यकारी नियोजन। कार्यकारी नियोजन कुणाला म्हणायचं की जे प्रशासनाने कारखान्याच्या किंवा संस्थेच्या प्रशासनाने ठरवलेली जी धोरणे आहेत, जी उद्दिष्टे आहेत, त्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी किंवा त्या उद्दिष्टांवर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीचे किंवा संस्थांचे जे कार्यकारी मंडळ असतं त्या मंडळाने जे नियोजन केलेलं असतं त्या नियोजनाला आपण कार्यकारी नियोजन असं म्हणतो। म्हणजे थोडक्यात प्रशासनाने ठरवलेली जे काही नियोजन असतं, धोरण असतं किंवा उद्दिष्ट असतात, ते उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांनी जे नियोजन केले असते त्या नियोजनाला आपण कार्यकारी नियोजन असे म्हणतो। उदाहरणार्थ पाहता, उत्पादन वाढवायचे असेल, हे उद्दिष्ट गाठायचं असेल तर यंत्रसामुग्री खरेदी करावी लागते, कच्चा माल खरेदी करावा लागतो, कामगाराची व्यवस्थापन बघावं लागते, या सर्व गोष्टींचं जे कार्य अंमलबजावणी करावी लागते त्यालाच आपण कार्यकारी नियोजन असे म्हणतो। उदाहरणार्थ पाहता, पंचवार्षिक योजनेमध्ये देशामध्ये शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे, शिक्षणामध्ये अधिक प्रगती करणे हे जर उद्दिष्ट प्रशासनाने ठरवले असते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देशामधील सर्व शिक्षण विभागासाठी जे जे अधिकारी आहेत त्या प्रत्येक अधिकाऱ्यांना त्या धोरणासाठी, त्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी अंमलबजावणी करावी लागते त्या उद्दिष्टांचं पूर्ण करण्यासाठी, ते सर्व कार्यकारी नियोजनामध्ये होतात। ते हे उदाहरण आहे कार्यकारी नियोजनाचे। त्याच्यानंतरच आहे वित्तीय नियोजन। वित्तीय नियोजन म्हणजे आपल्याला माहिती आहे की भांडवल हे प्रत्येक संस्थेसाठी महत्वपूर्ण घटक आहे, भांडवलाशिवाय कुठलीही उत्पादन संस्था ही चालत नाही, तर हे भांडवलाचं हे महत्व लक्षात घेऊन भांडवलाबाबत प्रत्येक उत्पादन संस्थेमध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये आणि प्रशासन असो किंवा खाजगी संस्था असो, प्रत्येक संस्थेमध्ये त्या भांडवलाचं नियोजन केलं जातं, त्या सर्व नियोजनाला आपण वित्तीय नियोजन म्हणतो।
आपला देश सुद्धा दरवर्षी बजेट जाहीर करतात, ते पूर्ण वित्तीय नियोजनामध्ये येतात. एक कारखाना असेल किंवा अनेक उद्योग संस्था आहेत, त्या उद्योग संस्था देशामध्ये आपल्या कारखान्यामध्ये भांडवलाची कशा कशा प्रकारे विभागणी करतात, त्याचं नियोजन करत असतात की कच्च्या मालासाठी किती भांडवल लागणार आहे, यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी किती भांडवल लागणार आहे, जे आपण गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीमधून आपल्याला किती नफा मिळत आहे, किंवा आपल्याला आणखी भांडवल कुठून उभारायचं आहे, कंपनीला आवश्यक भांडवल कुठून उभारायचे आहे, या सर्व बाबतीचं नियोजन हे वित्तीय नियोजनामध्ये येतं. त्याच्यानंतरचा प्रकार आहे तो आहे अवित्तीय नियोजन. अवित्तीय नियोजन कोणाला म्हणायचं की ज्यामध्ये भांडवल किंवा पैसा व्याज व्यतिरिक्त जे नियोजन केले जाते त्या सर्व नियोजनाला आपण अवित्तीय नियोजन असं म्हणतो. म्हणजे पैसा हा घटक सोडून इतर भौतिक घटकांच्या संबंधित जे आपण नियोजन करतो त्या सर्व नियोजनाला आपण अवित्तीय नियोजन असं म्हणतो. उदाहरणार्थ कामगारासंबंधीचे नियोजन केले जाते, कामगारांची संख्या वाढवायची आहे त्यासंबंधीचे नियोजन केले जातात, ते सर्व अवित्तीय नियोजनात येतात. यंत्रसामुग्रीसाठी जे पण नियोजन केले जाते ते अवित्तीय नियोजनात येतात. कच्च्या मालासाठी जे नियोजन केले जाते ते अवित्तीय नियोजनात येतात. त्याच्यानंतर सरकार सुद्धा शिक्षण, आरोग्य किंवा शेती या गोष्टीसाठी नियोजन करत असतात, ते सर्व नियोजन अवित्तीय नियोजन असतात. तर हे झालं अवित्तीय नियोजन. यानंतरचा आहे तो आहे नफ्याचे नियोजन. नफ्याचे नियोजन म्हणजे प्रत्येक उद्योग संस्था यांचा एक उद्दिष्ट, महत्वपूर्ण उद्दिष्ट असतो नफा कमविणे, आणि नफा कमविण्यासाठी प्रत्येक उद्योग संस्था ही प्रयत्न करत असते. तर हा नफा उद्योग संस्थांचा कशावर अवलंबून असतो, त्यांच्या वस्तूंच्या विक्रीवर अवलंबून असतो. त्या वस्तूंची विक्री किती प्रमाणात अधिक प्रमाणात होईल त्यावर त्यांचा नफा अवलंबून असतो, आणि ती विक्री बाजारातील स्पर्धा, वस्तूची किंमत आणि ग्राहकांची आवडीनिवडी याच्यावर अवलंबून असते. म्हणजे विक्री कशावर अवलंबून आहे, ग्राहकाच्या आवडीनिवडीवर, बाजारातील स्पर्धेवर किंवा त्यांच्या वस्तूच्या किमतीवर विक्री अवलंबून आहे. आणि विक्री पासून मिळणारा नफा हा विक्रीवर अवलंबून आहे. म्हणून नफा आपल्याला, आपल्या कंपनीमध्ये किती नफा मिळेल, आपल्याला भविष्यात गुंतवणूक जेव्हा आपण कारखान्यामध्ये वाढवलेली आहे तर आपल्याला नफा त्यापासून किती मिळेल, यासाठी प्रत्येक कारखानदार हा प्रयत्न करत असतो की आपला नफा अधिकाधिक वाढेल. तर त्यासाठी जे प्रयत्न केले जातात, जे नियोजन केले जाते, त्या सर्व नियोजनाला आपण नफ्याचे नियोजन म्हणतो. उदाहरणार्थ पाहता प्रत्येक कारखानदार हा त्यांच्या जे वस्तूची विक्री वाढावी यासाठी जाहिरातीचा आधार घेत असतात. त्याच्यानंतर वस्तूच्या किमती कमी अधिक करतात, विविध योजना आणतात. त्याच्यानंतर वस्तूच्या क्वालिटीमध्ये बदल घडून आणतात. ते सर्व नफ्याचे नियोजन असतं, म्हणजे नफा अधिकाधिक वाढवण्यासाठी केलेले नियोजन असतं, त्याला नफ्याचे नियोजन असं म्हणतात. त्यानंतरचा नियोजनाचा प्रकार आहे की दुरुस्तीचे नियोजन. बऱ्याच वेळा काय होतं की प्रशासनाने एखाद्या कारखान्यामध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये जे व्यवस्थापन मंडळ असतं, त्या व्यवस्थापन मंडळाने जे उद्दिष्ट ठरवलेली आहे ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काही अडथळे येतात, किंवा ते उद्दिष्ट पूर्ण होत नसतील किंवा त्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल, तर ती त्रुटी दूर करण्यासाठी जे दुरुस्ती केली जाते आणि त्यासाठी जे नियोजन केले जाते त्याला आपण दुरुस्तीचे नियोजन असे म्हणतो. बऱ्याच वेळा काय होतं की प्रशासनाने ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून काही त्रुटी राहते, किंवा पाहिजे तसं यश त्या उद्दिष्टांना मिळत नाही, म्हणून त्यासाठी काही उपाययोजना त्यामध्ये सुचवल्या जातात, आणि त्या उपाययोजनात म्हणजेच दुरुस्तीचे नियोजन होईल. तर बऱ्याच वेळा अनेक पर्याय असतात, त्यामधून अशा वेळेस योग्य पर्यायाचा निवड करून मग त्या नियोजनामध्ये दुरुस्ती केली जाते, आणि त्या पद्धतीचं भविष्यात अजून आणखी नियोजन केलं जात असतं. तर अशा प्रकारे काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी आणि काही उपाययोजना म्हणून काही बदल घडलेले असतं घडवण्यासाठी नियोजन केले जाते, त्याला आपण दुरुस्तीचे नियोजन असं म्हणतो.
किंवा सरकार किंवा एखादी उद्योग संस्था अशा प्रकारे स्वतःचे काही उद्दिष्ट ठरवतात पण ते उद्दिष्ट पूर्ण होत नाही, त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या त्रुटी कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना करणे म्हणजे दुरुस्तीचं नियोजन करणे होय. त्याच्यानंतरचा प्रकार आहे औपचारिक नियोजन. औपचारिक नियोजन कोणाला म्हणायचं की उद्योग संस्था असेल किंवा सरकारचा सरकार असेल या दोन्हीमध्ये एक विशिष्ट मंडळ प्रशासकीय मंडळ ठरवलं जात असतं आणि ह्या प्रशासकीय मंडळ त्या उद्योग संस्थांचा किंवा सरकारच्या विविध बाबींचा अभ्यास करतात. म्हणजे एक उद्योग संस्थामध्ये जे प्रशासन मंडळ असतं ते प्रशासन मंडळ त्यांच्याजवळ असलेली उपलब्ध असलेली आकडेवारी त्यांच्याजवळ उपलब्ध असलेली माहिती यांचा सांख्यिकीय पद्धतीने अभ्यास करून त्यावर त्या अभ्यास करून एक विशिष्ट त्यावर हे करतात, औपचारिक पद्धतीने नियोजन करतात, त्यालाच आपण औपचारिक नियोजन असं म्हणतो. यामध्ये काय असतं की एक ठराविक मंडळ ठरवून दिलेलं असतं आणि त्यांना माहितीच्या आधारे त्यांना जी उपलब्ध माहिती आहे त्या माहितीच्या आधारे त्यांना नियोजन करायचं असतं. उदाहरणार्थ पंचवार्षिक योजना आहे, सरकार पुढील 5 वर्षांमध्ये काय बदल घडून आणायचे आहे त्यासाठी जे उद्दिष्ट ठरवायचे आहे ते उद्दिष्ट ठरवण्यासाठी एक नियोजन मंडळाची स्थापना करते, त्यालाच आपण भारतीय नियोजन मंडळ म्हणतो. त्या नियोजन मंडळामध्ये विविध मेंबर्स असतात, ते काय करत असतात की देशामध्ये उपलब्ध असलेली जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा उपयोग करून ते भविष्यातील नियोजन करतात. यालाच काय म्हणायचं आपण औपचारिक नियोजन, कारण हे औपचारिक पद्धतीने केलेली पद्धत वापरलेली असते. इथे जसं एक मंडळ ठरवलं जातं त्या मंडळाला अधिकार असतो अशा प्रकारचं नियोजन करायचं, तसंच एखाद्या कारखान्यामध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे कार्यकारी मंडळ असतं, त्या मंडळाला त्या संस्थेचे भविष्यातील नियोजन करण्याचा अधिकार असतो आणि ते त्याचं नियोजन करत असतात. तर याला या संपूर्ण नियोजनाला आपण औपचारिक नियोजन असे म्हणतो. त्याच्यानंतरचा प्रकार आहे अनौपचारिक नियोजन. अनौपचारिक नियोजनामध्ये औपचारिक पद्धतीचा वापर होत नाही, इथे अनौपचारिक पद्धतीचा वापर करून केलेली नियोजन असते त्याला आपण अनौपचारिक नियोजन असे म्हणायचं. अनौपचारिक नियोजन म्हणजे जिथे कोणतंही मंडळ स्थापन करण्याची गरज नसते, तिथे कोणतंही मंडळ स्थापन करायची गरज नसते, जे व्यक्ती आहे ते व्यक्ती स्वतः त्यांचं स्वतःचं नियोजन करतात आणि त्याद्वारे जे काही प्रशासनाने ठरवलेले जे नियोजन असतं त्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असतात. तर यामध्ये कुठलाही औपचारिक पद्धतीचा वापर होत नसल्यामुळे याला अनौपचारिक पद्धत असे म्हणायचं, अनौपचारिक नियोजन असे म्हणायचं. तर उदाहरण पाहता जर हे अनौपचारिक जे नियोजन असतं हे अलिखित स्वरूपाचं असतं, म्हणजे इथे लेखी नाही तर तोंडी स्वरूपाचं आदेश देऊन हे नियोजन केले जात असतं, आणि जे औपचारिक नियोजन असतं ते लिखित स्वरूपाचं असतं. तिथे प्रत्येक गोष्ट ही लिखित स्वरूपाने लिहून मगच त्याची अंमलबजावणी केली जात असते. तर औपचारिक आणि अनौपचारिक मध्ये हा फरक आहे. तर अनौपचारिक पद्धत नियोजनाचं जर उदाहरण पाहिलं तर एका व्यक्तीने त्यांच्या स्वतःच्या घरच्या कार्यक्रमासाठी जे नियोजन केलं जातं ते लेखी स्वरूपाचं नसून ते तोंडी स्वरूपाचं असतं, म्हणजे तोंडाने जे आदेश दिलेले असतात त्या आदेशाच्या आधारेच ते नियोजन केले जातं, तर त्याला आपण अनौपचारिक नियोजन म्हणू शकतो. त्याच्यानंतरचा प्रकार आहे तो आहे सर्वसमावेशक नियोजन. सर्वसमावेशक नियोजन म्हणजे कशाला म्हणायचं की देशामध्ये जर किंवा संस्थेमध्ये काही महत्वाचे बदल घडून आणायचे आहेत त्यासाठी पूर्ण संपूर्ण संस्था किंवा पूर्ण देश हा एक समजून प्रत्येकाचा समावेश असून केलेले जे नियोजन असतं त्या नियोजनाला आपण सर्वसमावेशक नियोजन असं म्हणतो. म्हणजे समजा संस्थेचं एखादं धोरण उद्दिष्ट टोटली बदलायचं आहे कम्प्लीट, त्यावेळेस सर्वच त्याच्यामध्ये समाविष्ट असले पाहिजे अशा बदलांसाठी प्रत्येकाला धरून ते नियोजन केलं जातं, त्याला सर्वसमावेशक नियोजन असे म्हणतात. किंवा सरकार सुद्धा काही वेळेस पूर्ण देशामध्ये काही बदल घडून आणायचे असतात त्यावेळेस सगळ्यांना त्याच्यामध्ये त्या नियोजनात समाविष्ट व्हावं लागतं, अशाच नियोजनाला आपण सर्वसमावेशक नियोजन असं म्हणतो. तर हे
जे विविध प्रकार होते नियोजनाचे हे नियोजनाचे वेगवेगळे प्रकार आज आपण पाहिलेले आहेत। यानंतरच्या भागामध्ये आपण 11वी पंचवार्षिक योजना, भारताची 11वी पंचवार्षिक योजना काय आहे, त्याचे उद्दिष्ट कोणकोणती आहे आणि या योजनेमध्ये कोणकोणत्या उद्दिष्ट ठरवण्यात आलेली आहे, त्याचं यश किती आहे म्हणजे त्याचं यशस्वीता किती आहे, त्याची काय मुद्दे आहेत ते पाहणार आहोत। तर आज तुम्हाला हे लक्षात आलं असेल की नियोजनाला विविध प्रकार आहेत, ते कोणकोणते आहेत ते तुम्हाला समजले असतील।